जीवनात चांगल्या माणसांना कधी शोधू नका, तुम्ही स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। दुष्ट लोकांच्या गावात वास्तव्य, दुर्जनांची सेवा, वाईट अन्नाचं सेवन, रागीट पती किंवा पत्नी आणि मूर्ख संतान या गोष्टी मनुष्याला आगी वाचून जाळत असतात। खेळ असा दाखवा की जिंकता नाही आलं तरी आपली छाप सोडता आली पाहिजे। मान मागून मिळत नाही तर तो कमवावा लागतो आणि तो कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागतं। आयुष्य मगरीसारखं जगायचं, जेव्हा परफेक्ट झडप मारायची असेल तेव्हाच हालचाल करायची। स्वप्न मोठी ठेवा, इन्कम आपोआप मोठा होईल। 1000 लोकांच्या शर्यतीत पहिलं येण्यासाठी 999 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं। प्रॅक्टिस अशी करा जसं काही तुम्ही कधी जिंकलाच नाहीत आणि परफॉर्मन्स असा द्या की जसं काही तुम्ही कधी हरलाच नाहीत। जगाला आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून ओळखाल। जर तुम्हाला पाहून एखादी मुलगी रस्ता बदलत असेल तर तुमच्यामध्ये आणि कुत्र्यांमध्ये काहीच फरक नाही। तुम्हाला जे काही करायचं आहे ते गर्दीतून बाहेर येऊन करा, कारण गर्दी तुम्हाला धाडस तर देईल पण ओळख देणार नाही। कधीतरी स्वतःलाच फोन लावून बघा, तो लागणार नाही, व्यस्त दाखवेल। जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत। आर्थिक हानी, मनातील दुःख, पत्नीचं चारित्र्य, नीच माणसाने सांगितलेल्या गोष्टी, एखाद्याने केलेला अपमान, या गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका, यातच शहाणपण आहे। आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते। आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा। तुम्ही तुमचे छंद जोपासा, छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात। जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे। आयुष्यात काय करायचं हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुम्ही काय करायचं हे ती वेळच ठरवेल। सुखी आयुष्याचा पासवर्ड म्हणजे तडजोड। तुम्ही जेवढी तडजोड कराल तेवढे सुखी व्हाल। आयुष्य हे सर्कसमधल्या जोकरसारखं झालंय। तुम्ही कितीही दुःखी असाल तरी जगासमोर तुम्हाला हसावंच लागतं। आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते। वाचण्यासारखं तुम्ही काहीतरी लिहा किंवा तुमच्यावर लिहिलं जाईल असं काहीतरी करा। आपल्या माणसांसोबत वेळ कसा चाललाय कळतच नाही, पण वेळेसोबत आपली माणसं आपल्याला नक्कीच कळतात। आपल्याला पाहिजे ते देव आपल्याला कधीच देत नसतो, मात्र आपल्यासाठी जे आवश्यक असतं ते मात्र देव आपल्याला नेहमीच देत असतो। आज आपल्या खिशातील 1000 रुपयांची किंमत सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या 1 रुपयांपेक्षा कमीच असते। जगात खरी इज्जत कोणाची बरं होत असते? तर जगात खरी इज्जत ही फक्त गरजेची होत असते। गरज असली तर इज्जत असते आणि गरज संपली की इज्जत संपली, हेच जीवनाचं सत्य आहे। जीवनात 2 गोष्टी वाया जाऊ द्यायच्या नाहीत, एक अन्नाचा कण आणि दुसरा आनंदाचा क्षण। कौतुक ही एक अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा नव्यानं जगण्याचं बळ देत असते। कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमीच मोलाची ठरत असते। जिथं सर्व संपलंय याची जाणीव होते तिथे पाठीवर अलगद पडणारा हात हा देवापेक्षा काही कमी नसतो। खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही,
पण मनाने मात्र श्रीमंत नक्की बना, कारण कळस हा जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होत असतात. दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना तुम्हाला जरी छोटी वाटत असली तरी पण तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. विश्वास हा कायम असावा, कारण अनुभव आपल्याला बळकट बनवत असतो, दुःख आपल्याला माणूस बनवत असतं, अपयश हे विनम्रता शिकवत असतं, यश हे व्यक्तिमत्वाला चमक देत असतं. परंतु फक्त विश्वासच आपल्याला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतो. एखाद्या चुकीच्या विचाराची पाठराखण करणे, त्याला पाठिंबा देणे म्हणजे रिकाम्या भांड्यावर झाकण ठेवून बसण्यासारखं आहे. फळांनी लगडलेला वृक्ष नेहमी खाली झुकत असतो. गुणवान लोक नम्रतेने वागत असतात, कोरडे लाकूड आणि मूर्ख लोक मात्र कधीच वाकत नाहीत, ते मोडतात. श्वास आणि विश्वास दोन्हीही अदृश्य आहेत, परंतु दोघात इतकी ताकद आहे की ते दोन्हीही अशक्य गोष्टींना शक्य करून देतात.